नमस्कार, प्रीटी किचन मध्ये आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे पपईचा हलवा, खूप टेस्टी लागतो। चला तर मग काय साहित्य घेतलं पाहूया। इथे मी पपई घेतलेली आहे कट करून, अशी दोन वाटी पपई। इथे खोबऱ्याचं किस घेतलंय अर्धी वाटी, थोडीशी ड्रायफ्रूट, काजू, बदाम, मनुके, चारोळी आवडीप्रमाणे, आणि इथे दूध पावडर आहे मोठे 3 चमचे घेतलेले, साखर 1 वाटी, वेलची पूड 1 मोठा चमचा, अर्धा वाटी दूध आणि 2 चमचे तूप लागणार आहे। मग गॅस लावून ठेवूया, तूप टाकायचं आहे। तूप छान गरम झालेलं आहे। आता थोडेसे काजू बदाम आपण तळून घेऊया, छान गोल्डन ब्राऊन तळून घेतलेत आपण, ते काढून घेऊया। पपई टाकायची आहे, छान हलवत राहायचं आहे। जवळपास 5 मिनिटं झाली तर आपण फिरवतोय हलवा। असे बाईट्स दिसले पाहिजे, थोडे थोडे छान लागतात टेस्टी। आता या स्टेपला आपल्याला खोबऱ्याचा पीस टाकायचा आहे त्यामध्ये, आणि दूध पावडर। दूध पावडरच्या ऐवजी खवा असेल तर अप्रतिमच। ते सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला। झालेला आहे व्यवस्थित, या स्टेपला आपल्याला वेलची पूड आणि साखर टाकायची आहे। छान मिक्स करून घेऊ। जवळपास 5 मिनिटं हलवत राहायचं आहे, असंच छान हलवा असा घट्ट होईपर्यंत। 5 मिनिटं झाले आपण हलवत आहोत। आता या स्टेपला आपल्याला काजू किशमिश टाकायचे, मिक्स करून घेऊ। अजून थोडा घट्ट होऊ द्यायचा आहे आपल्याला, हे बघा घट होत आहे। आता अजून 5 मिनिटं आपण शिजून घेऊया, झाकण ठेवू, काढूया। हलवा मस्त झालेला आहे, छान शिजलेला आहे। शिजायला थोडा वेळ लागतो, अगदी कलरही सुरेखाला आहे बघा। या स्टेपला गॅस बंद करते, सर्व करूया आपण। वरून थोडेसे ड्रायफ्रूट आपण ठेवलेले, पपईचे बाईट्स। आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, थोडं थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचं जवळपास 1/2 तास, नंतर खाण्यास तयार पपईचा हलवा। खूप टेस्टी लागतो, नक्कीच करून पहा। चला तर मग फ्रीजमध्ये ठेवूया। आपला हलवा खाण्यास तयार झालेला आहे, 1/2 तास फ्रीजमध्ये ठेवलेला। आता प्रगतीला आपण सर्व करूया। चला तर मग आता प्रगती माझी टेस्ट करणार आहे। जबरदस्त, तुम्ही पण नक्की करून पहा। नवीन कोणी व्हिडिओ पाहत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचा बटन
चला तर मग बाय 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 बाय.